पूज्य श्री संत गुलाब बाबा इनके 90वें जन्मोत्सव के अवसर पर बीसीएन न्यूज व बीटीपी ग्रुप व सार्थक बहुद्देशीय संस्था इनके संयुक्त विद्यमान से भव्य निःशुल्क नेत्र जांच, मोतीबिंदु ऑपरेशन, बीपी शुगर, मुफ्त डिजिटल एक्सरे, निःशुल्क स्वास्थ्य जांच का आयोजन सिरसपेट स्थित श्री संत गुलाब बाबा सेवा आश्रम में किया गया, जिसका लाभ बड़ी संख्या में परिसर के नागरिकों द्वारा लिया गया है। परम पूज्य श्री संत गुलाब बाबा इनके 90वें जन्मोत्सव के अवसर पर हर साल की तरह श्री संत गुलाब बाबा सेवा आश्रम में विविध सामाजिक कार्यों का आयोजन किया गया था, जिसमें बीसीएन न्यूज व बीटीपी ग्रुप सार्थक बहुद्देशीय संस्था के संयुक्त तत्वावधान में निशुल्क स्वास्थ्य जांच शिविर, भव्य नेत्र जांच, मोतीबिंदु ऑपरेशन, बीपी शुगर टेस्ट, निःशुल्क डिजिटल एक्सरे आदि का आयोजन किया गया था। इस स्वास्थ्य जांच शिविर में बड़ी संख्या में लाभार्थियों ने नेत्र जांच, निशुल्क स्वास्थ्य जांच, निशुल्क डिजिटल एक्सरे, बीपी शुगर टेस्ट आदि सुविधाओं का लाभ लिया है। परम पूज्य श्री संत गुलाब बाबा यांचा 90व्या वाढदिवसा निमित्त हा जन्मोत्सव सोहळा इथे आम्ही करत आहोत आणि या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आम्ही इथे स्त्रीरोग तज्ञ, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, जनरल तपासणी, ॲक्युप्रेशर चिकित्सा तपासणी हे सर्व कार्यक्रम आम्ही इथे राबवित आहोत आणि सोबतच आम्हाला साथ दिलेली आहे ती सिराजभाई शेख यांचासुद्धा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या कार्यक्रमाला त्यांनी फार मोठी साथ दिलेली आहे आणि बीटीसी ग्रुप हा सुद्धा ग्रुप इथे जुळलेला आहे आमच्यासोबत, यांच्या संयुक्त सहकार्याने हा आम्ही इथे प्रोग्राम घेत आहोत आणि गुलाबबाबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 1 तारखेला जन्मोत्सव सोहळ्याची शोभायात्रा, महाप्रसाद व अन्य कार्यक्रम आम्ही इथे घेत आहोत। परम पूज्य श्री संत गुलाबबाबा की जय। संत गुलाबबाबा सेवा आश्रम सिरसपेठ नागपूर यांच्या तर्फे या गुलाबबाबा आश्रम मध्ये निशुल्क रोग निदान शिबिर, नेत्र तपासणी, बीपी शुगर जनरल नेत्र तपासणी झाल्यानंतर चष्मेवाटप, फ्री डिजिटल एक्सरे असं सगळं शिबिर घेण्यात आलं आहे। त्याचप्रकारे बीसीएन आणि बीटीपी ग्रुपचे जे चेअरमॅन आहे माननीय सिराजभाई शेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जेवढे रुग्ण आहे त्यांच्यातर्फे सर्वांना चष्म्याचं वाटप होणार आहे। त्यांचा पण इथं खूप मोठा इथे सहभाग झालेला आहे। तसेच सर्वांना विनंती आहे की आज 26 जूनला रोग निदान शिबिर आहे, तर हेच उद्या 27 तारखेला शासकीय दंत महाविद्यालय मशीनद्वारा इथे दंत तपासणी सुद्धा होणार आहे। तसेच लहान मुलांकरता चित्रकला स्पर्धा सुद्धा आयोजन केलेलं आहे। तरी समस्त नागरिकांना विनंती आहे, आजच्या शिबिर झाल्यानंतर उद्याच्या जे दंत तपासणी आणि एक्सरे तपासणी शिबिर आहे याचा लाभ घ्यावा। या संस्थेचे अध्यक्ष माननीय शेखरजी आदमने, अविनाथजी नाईक, तसेच वडारकरजी, त्यानंतर रावतालजी, रायचाजी हे सगळे प्रमुख अधिकारी जे काही भक्तगण आहे सर्वांच्या सहकार्याने हे इथे कार्यक्रम होत आहे। आजच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर आज आपल्या इथे संत गुलाब बाबा या आश्रममधून 1 जुलै संत गुलाब बाबांचा हा सोहळा आपण गरीबांच्या हितासाठी आरोग्य चिकित्सा शिबिर घेत आहोत। याच्यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ आपले डॉक्टर सावरकर आलेले आहेत, याच्यामध्ये हृदयांची तपासणी, डिजिटल एक्सरे, त्यानंतर रक्ताची तपासणी, अस्थमाची तपासणी आणि या एरियामध्ये जिथे बाबांचा आश्रम आहे हा एरिया फार गोरगरीब लोकांचा आहे, इथे झोपडपट्टी बाजूला आहे, त्यामुळे आम्ही नेहमी जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम घेत असतो तेव्हा गरिबांच्या हिताचे कार्यक्रम घेत असतो आणि लोकांच्या स्वास्थ्यासाठी आणि स्वास्थ्याच्या संबंधाबद्दल आम्ही जास्त जपत असतो आणि मोफत औषधी वगैरे वाटप करत असतो। या 2 वर्षांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये कार्यक्रम झाला नाही, यावर्षी आपण हा भव्य स्वरूपामध्ये आमच्या अध्यक्ष श्री आदमने साहेब यांच्या अनुमतीने फार मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेतलेला आहे। याच्यामध्ये दंतचिकित्सासुद्धा आम्ही दिलेली आहे, स्त्रीरोग तज्ज्ञसुद्धा आलेले आहे, रोगनिदान चिकित्सकसुद्धा आलेले आहे। आम्ही जातीनं लक्ष गोरगरिबांच्या हितासाठी इथे धार्मिक कार्यक्रम होतात पण त्याबरोबरच आम्ही गरिबांचं जास्त हितांचं आणि महाप्रसादाचे कार्यक्रम, दर पौर्णिमाचा कार्यक्रम, दर गुरुवारी हा कार्यक्रम म्हणजे देवाच्या नावाने पण आम्ही एक अन्नदान म्हणून हा कार्यक्रम घेत असतो आणि या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येनं लोक येतात, बहुसंख्येनं लोक आलेले आहेत, त्यांचा आम्ही सेवा करत असतो। इस अवसर पर भव्य चित्रकला प्रतियोगिता का भी आयोजन किया गया था। नेत्र जांच किए हुए नागरिकों को बीसीएन न्यूज एवं बीटीपी ग्रुप के चेयरमैन सिराज शेख इनके जन्मदिन के अवसर पर निशुल्क चश्मों का वितरण किया जाएगा, ऐसी जानकारी डॉक्टर संजय लहाने द्वारा दी गई है। इस शिविर में मुख्य अतिथि के रूप में
पूर्व पार्षद विकास कुंभारे भी उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।